तर सर्व विद्यार्थ्यांचं या शैक्षणिक वर्षामध्ये मी स्वागत करतो। पाली या पुस्तकामध्ये पाली पिकासो या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आज आपल्याला पाठांना सुरुवात करत असताना पहिलाच जो पाठ देण्यात आलेला आहे त्या पाठाचं नाव आहे संघ सामग्री सुक्त। हा पहिला पाठ देण्यात आलेला आहे। शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य, राष्ट्रीय मूल्य आणि या सर्व मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांनी मूल्यांचं स्वतःमध्ये आचरण करावं, मूल्य आचरणामध्ये आणावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाली भाषेचं पुस्तक अभ्यासक्रम मंडळानं बनविलेलं आहे आणि ते नव्यानच यावर्षी आपल्या हाती आलेलं आहे। तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पाठांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पहिला पाठ संघ सामग्री सुत्त। पाली भाषेतील इति उत्तकं या पाठ या ग्रंथातून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये निवडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाली भाषेमध्ये त्रिपिटक जे बुद्धांचा उपदेश त्या तीन पेट्यांमध्ये आहे, त्या तीन पेटाऱ्यांमध्ये आहे आणि त्या त्रिपिटकामधूनच काही पाठ आणि काही गाथा आपल्या अभ्यासक्रमामध्ये निवडलेल्या असतात। तर संघ सामग्री सुत्त याचा अर्थ एकात्मता सुत्त। आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या, वर्णाच्या नावावरून सतत संघर्ष होत आहेत, दंगली होत आहेत, हिंसाचार, रक्तपात होत आहेत। माणसा माणसामध्ये भेदभावाच्या भिंती निर्माण करून माणूस माणसाला माणुसकीपासून वंचित ठेवत आहे। खरं तर निसर्ग नियमानुसार आणि धम्म नियमानुसार सर्व माणसं समान आहेत। मानवता हा श्रेष्ठ धर्म 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे। म्हणून हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे। भारताची सार्वभौम सत्ता, एकता, एकात्मता, मानवता, बंधुता, स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय हे सामाजिक आणि नैतिक मूल्य समाजामध्ये रुजवायचे असतील, विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये हे मूल्य रुजवायचे असतील तर हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या देशाची एकात्मता, एकता आणि एकसंघता टिकून राहील अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीचं सामाजिक आचरण आपण करणं आपलं कर्तव्य आहे। ते आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये आणि मार्गदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्या मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम हा पहिला पाठ आपल्याला करत आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राष्ट्रीय एकात्मता, एकता इत्यादींचं महत्त्व या पाठातून आपल्याला शिकायला मिळणार आहे।
या पाठामध्ये संघाची एकता, जो तथागतांनी भिक्खू आणि भिक्खुनींचा संघ स्थापन केला, त्या संघामध्ये एकता एकसंघता राहणं किती महत्त्वाचं होतं, बहुजन हिताय बहुजन सुखासाठी त्यांनी संघाच्या एकतेला खूप महत्त्व दिलं. तथागतांचा भिक्खू संघ बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी होता. तथागतांचा उपदेश आचरणात आणला तर या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता एकसंघता सहिष्णुता स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय आपोआपच प्रस्थापित होऊ शकतो असा आशय असलेला हा पाठ, म्हणून या पाठाचं नाव आहे संघ सामग्री सुत्त, संघाची एकात्मता सांगणारं सूत्र. तेच सूत्र आणि तीच शिकवण आणि तोच संदेश आज भारत देशासाठी आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे याची जाणीव महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना व्हावी. विद्यार्थ्यांनी सुद्धा राष्ट्रीय एकात्मता एकसंघता स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता हे मूल्य आपल्या आचरणामध्ये आणावीत, त्याची ओळख त्यांना व्हावी, त्यांची जाणीव त्यांना व्हावी आणि हे मूल्य त्यांनी प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि म्हणून अत्यंत छोटासा हा पाठ आहे. उत्तंग हेतंग भगवता उत्त मरहता ती मे सुत्तंग एक धम्मो भिक्कवे लोके उपज्यमानो उपजती बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुनो जनस अत्ताय हिताय सुखाय देव मनुस्सानं कतमो एक धम्मो संग सामग्गी संगे कोपन भिक्कवे समग्गे न चेव अय्यमय्य भंडनानी होती न च अय्यमयं परिभाषा होती न च अय्यमयं परिखेपा होती न च अय्यमयं परिज परिच जना होती तत्त अप्प सन्नाचेव पशिदंती पसन्नानंच भियो भाव होती ती यतमत्त भगवा अवोच तथेतंग इति उच्यति सुखा संगस सामग्गी समग्गानं चनु गाहो समग्गरतो धम्मठो योगक्षेमान धंसति संघं समग्गं कत्वानं कप्पं सग्गं मोदति ति संदर्भ इति उत्तकं मधून हा पाली पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये निवडलेला आहे. आता मी तुम्हाला पालीमधून तो पाठ वाचून दाखवला, परंतु माध्यम मराठी असल्यामुळं आपल्याला त्याचं मराठी भाषांतर त्याचा मराठी अनुवाद लक्षात घेतल्यानंतर अधिक तो पाठ आपल्या लक्षामध्ये येऊ शकतो. म्हणून पाठाचं नाव संघ सामग्री सुद्ध, संघाची एकात्मता सुद्ध त्याचा मराठी अर्थ आहे. आणि या पाठाचा मराठी अर्थ स्पष्ट करत असताना विश्लेषण करत असताना देव मनुस्सानंग हा शब्द इथं आलेला आहे. देव म्हणजे चांगला माणूस. बुद्धाला जो अभिप्रेत अर्थ या ठिकाणी आहे देव माणसं, देव मनुस्सानंग, देव हे चांगला माणूस, सदाचारी माणूस, सदविवेकी माणूस, अशा अर्थानं तो शब्द आलेला आहे. म्हणून देव मनुस्सानंग म्हणजे चांगले माणसं. तसं सम्राट अशोकाला सुद्धा देवानंग पियदसी राजा म्हणजे चांगल्या लाडक्या प्रिय लोकांचा राजा असं त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. म्हणून या पहिल्याच पाठामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव हे जे या ठिकाणी सांगितलेलं आहे हे पहा आपण पुस्तकामध्ये पाहू शकता. या ठिकाणी सर्व धर्माचे लोक हातामध्ये हात देऊन स्त्रिया पुरुष लहान मुलं
एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मध्यभागी वर्तुळामध्ये भारताचं राष्ट्रीय चिन्ह सिंहशीर्ष असलेलं आणि त्याच्या भोवती प्रत्येक धर्माचे जे बोधचिन्ह आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. जैन धर्म असेल, यहुदी असेल, बौद्ध धर्म, हिंदू धर्म, त्यानंतर इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म या आणि शीख धर्म, या सर्व धर्माचे त्या ठिकाणी चिन्ह त्या देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक जाती, अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक धर्म असूनही सर्व जाती धर्माचे लोक राष्ट्रीय एकात्म भावाने या ठिकाणी राहत आहेत. आपले जाती धर्म जरी वेगवेगळे असले तरी आपला देश एक आहे, आपली संस्कृती एक आहे, आपलं संविधान एक आहे, आपला कायदा एक आहे, आपलं न्यायालय एक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेच्या, राष्ट्रीय भावनेच्या, राष्ट्रभावनेच्या, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं आपण एक आहोत. आपण भारतीय आहोत, आजही भारतीय आणि शेवटीही भारतीय, प्रारंभी भारतीय आणि अखेरही आपण भारतीयच आहोत. शेवटी धर्म म्हणजे तरी काय? आचार विचार आणि संस्काराचा तो एक भाग आहे. आचार विचार आणि संस्काराची एक पद्धती आहे. कदाचित प्रांत, भाषा, भूगोल यानुसार आपले आचार विचार, संस्कृती, आहार विहार वेगवेगळे असतीलही, कारण विविधतेतूनच एकता या देशाचं वैशिष्ट्य आहे. गेले हजारो वर्षाचा इतिहास आणि परंपरा या देशाला लाभलेली असल्यामुळं आपण धर्मनिरपेक्षता, विविध धर्मातून एक मानवीयता, एकता, एकसंघता हे सूत्र आपल्या रक्तामध्येच भिनलेलं असल्यामुळं विविधतेतून एकतेमध्ये आपल्या देशाची एकात्मता दडलेली आहे. म्हणून जरी आपल्या भाषा, आपले धर्म, आपले संस्कार काही अंशी जरी वेगवेगळे असले तरी भारत या देशाच्या दृष्टीनं आपण सगळे एक आहोत हा संदेश या चित्रांमधून आपण या ठिकाणी देत आहोत. आणि मग पहिल्या उताऱ्याचं भाषांतर सांगत असताना या पहिल्या पाठामध्ये आपल्याला हा संदेश शिकायचा आहे. असे मी ऐकले आहे, तथागत म्हणतात, असे मी ऐकले आहे भिक्कुण्णो, लोकांमध्ये एक गोष्ट उत्पन्न होते, ती बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, देव मनुष्यांच्या हित आणि सुखासाठी प्राप्त होते. तथागत म्हणतात, असं मी ऐकलं आहे की भिक्कुण्णो उद्देशून, भिक्कुण्णा उद्देशून म्हणतात की लोकांमध्ये एक अशी गोष्ट उत्पन्न झालेली आहे, असा विचार निर्माण झालेला आहे, असा विचार प्रस्थापित झालेला आहे की जो बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी आणि चांगल्या मनुष्यांच्या हित आणि सुखासाठी प्राप्त होते. बहुजन या शब्दाचा अर्थच त्यांनी सांगितलेला आहे, जे रंजलेले, गंजलेले, जे वंचित, जे उपेक्षित, आदिवासी, भटके, दीन, दुर्बल, की ज्यांना विकासापासून, ज्ञानापासून, हक्कापासून वंचित ठेवलं, असे सर्व वर्णाचे, सर्व वर्गाचे लोक म्हणजे बहुजन लोक, बहुत जन लोक, त्यांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आणि सदाचार संपन्न असं माणसांच्या हितासाठी आणि सुखासाठी एक विचार समाजामध्ये आता उत्पन्न झालेला आहे. असा विचार निर्माण झालेला आहे जो विचार बहुजनांच्या सुखासाठी आहे, बहुजनांच्या हितासाठी आहे, आणि तोच विचार आज समाजामध्ये प्रस्थापित होत आहे. त्या विचाराचं नाव आहे धम्म, त्या विचाराचं नाव आहे धम्म संस्कृती आणि धम्म विचार आणि धम्म संस्कार, म्हणजेच निसर्गाचा नियम आणि निसर्ग नियमावर आधारित असलेला धम्म विचार आणि तो धम्म. मग भिक्खू विचारतात, कोणता विचार, कोणती गोष्ट आहे की जो बहुजनांच्या हितासाठी आहे? तथागत सांगतात,
संघाचे एकत्रीकरण भिक्कुण्णो संघाच्या एकत्र राहिल्याने आपल्याला माहिती असेल ज्याने हा धम्माचा विचार प्रगट केला ते बुद्ध आणि ज्यांनी ज्या बुद्धांनी हे विचार प्रगट केले बहुजनांच्या हितासाठी त्या विचाराचं नाव म्हणजे संघ. मग भिक्खू आणि भिक्खुणींचा संघ म्हणजे अर्थात त्या विचाराचा प्रसार करणारा संघ आणि त्या विचाराचं नाव धम्म. विचार प्रगट करणारे बुद्ध त्या विचाराचं नाव धम्म आणि त्या धम्माचा प्रसार लोकांपर्यंत नेऊन करणारी यंत्रणा म्हणजे भिक्खू आणि भिक्खुणींचा संघ. मग हा भिक्खू आणि भिक्खुणींचा जो संघ आहे या संघामध्ये एकात्मता एकता राहणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रांतामधून वेगळ्या वर्गाचे वेगळ्या धर्माचे वेगळ्या भाषेचे भिक्खू बुद्धाच्या धम्मामध्ये आले आणि बुद्ध म्हणतात की नद्या जसं एका समुद्राला मिळाल्यानंतर त्या समुद्रातलं पाणी कोणत्या नदीचं आहे सांगता येत नाही. ते फक्त समुद्राचं पाणी आहे. जसं वेगळ्या झाडांची लाकडं एकत्र जाळल्यानंतर ती राख तयार होते आणि ती राख जर आपण म्हणू शकतो की कोणत्या झाडाची राख आहे, कडुनिंबाच्या झाडाची आहे, कांब्याच्या झाडाची राख आहे हे सांगता येत नाही. तसं माझ्या धम्मामध्ये वेगवेगळ्या जाती वर्णाचे लोक एकत्र आले, भिक्खू एकत्र आले, त्यानंतर त्यांची एकच वर्ग तो म्हणजे भिक्खू, तो म्हणजे माणूस, कुठलाच जात वर्ग शिल्लक राहणार नाही. म्हणून माझा भिक्खू संघ हा संघ सामग्री सुत्त याचा अर्थ एक संघ आहे. त्यांच्यात एकात्मता आहे, त्यांच्यात माणुसकीचं नातं आहे, कसल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये भेदभाव नाही. म्हणून संघाचे एकत्रीकरण संघाची एकता असणं संघामध्ये एकसंघता असणं एकात्मता असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भिक्खू संघामध्ये हे भिक्खू एकत्र राहिल्याने परस्परांशी त्यांनी वादविवाद करता कामा नये, भांडण करता कामा नये, कलह करता कामा नये, परस्परांशी प्रेमानं एकतेनं त्यांनी राहिलं पाहिजे, एकमेकांवर दोषारोपण करता कामा नये, एकमेकांना नावं ठेवायची नाही, शिवीगाळ करायची नाही, एकमेकांनी एकमेकाचा परित्याग करायचा नाही, भांडण करून एकमेकांना सोडून जायचं नाही. असं केल्यामुळं संघाचा आदर्श लोकांसमोर राहील, संघाच्या एकतेचा संघाच्या एकात्मतेचा आदर्श लोकांच्या समोर राहील. म्हणून पाठाचं नाव आहे संघ सामग्री सुत्त. संघाची एकता संघाची एकात्मता आणि ही संघाची एकात्मता संघाच्या एकात्मतेचा आदर्श उपासक लोकांच्या समोर असेल, सामान्य माणसांच्या समोर असेल आणि समाजाच्या समोर असेल. म्हणून संघाची एकात्मता एकसंघता असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचे संघाची एकात्मता आणि एकसंघता जर लोकांच्या समोर असेल तर लोक श्रद्धाळू बनतील, लोक अधिक श्रद्धाळू, अश्रद्धाळू लोक श्रद्धाळू बनतील, म्हणजे अज्ञानी लोक ज्ञानी बनतील या अर्थानं, अनाचारी लोक अधिक सदाचारी बनतील, अशांत लोक शांत बनतील आणि लोक प्रसन्न चित्ताने राहतील, त्यांच्यात अधिक ज्ञानाची वृद्धी होईल, सद्विचार आणि सद्विवेकाची वृद्धी होईल, सद्नीतीची त्यांच्यामध्ये वृद्धी होईल, अनैतिकता कमी होऊन नैतिकता त्यांच्यामध्ये वाढेल
अनाचार नष्ट होऊन सदाचार त्यांच्यामध्ये वाढेल. कारण भिक्खू संघाच्या एकतेचा एक संगतेचा आदर्श त्यांच्या समोर आहे. ते अति प्रसन्न होतील, आनंदाने आणि सुखाने जीवन जगतील. कारण संघाची एकता, संघाची एकात्मता त्यांच्या समोर आदर्श म्हणून उभी आहे. पहा, म्हणजे आज सुद्धा बुद्धाने सांगितलेला हा मानवतेचा, नैतिकतेचा आदर्श आपल्या देशासमोर किती महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्याच या उतार्यामध्ये संघाची एकता, एकसंगता, शांतता हा संदेश या पहिल्या उतार्यामधून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता दुसरा जो उतारा आहे, तथागतानी असे म्हटले तेथे, या प्रकारे त्यांनी सांगितलं, संघात एकत्रित राहणे सुखदायक आहे, आनंददायक आहे. कारण जर भांडण आणि कलह आणि वाद होऊ लागले तर संघामध्ये टेन्शन वाढेल, गटबाजी वाढेल, त्यातून भांडणं होतील, त्यातून राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार या भावना वाढतील आणि लोकांचं जे प्रबोधन करायचं आहे, धम्माचा जो प्रसार करायचा आहे तो बाजूला राहील, आपला उद्देश बाजूला राहील, आपण उद्देशापासून ढळू. म्हणून बुद्ध म्हणतात संघ एकत्रित राहिल्याने संघामध्ये आनंदाचं वातावरण राहील, सुखाचं वातावरण राहील, विश्वासाचं वातावरण राहील आणि एकात्मता आणि एकतेचं वातावरण राहील. म्हणून संघात एकत्रित राहणं सुखदायक आहे, आनंददायी आहे. एकत्र येणारा व्यक्ती एकत्रीकरणात लीन होतो. संघामध्ये येणारा व्यक्ती संघमय, भिक्खुमय, आनंदमय, सुखमय होतो. म्हणून संघाची एकता आणि एकात्मता अत्यंत महत्वाची आहे. देश जोडण्याचं, समाज जोडण्याचं, माणूस माणसाला जोडण्याचं, माणूस म्हणून माणसाला वागणूक देण्याचं तत्वज्ञान 2500 वर्षापूर्वी बुद्धाने दिलेलं आहे. माणूस जोडण्याचं हे तत्वज्ञान आहे, देश जोडण्याचं, विश्व जोडण्याचं, जग जोडण्याचं हे तत्वज्ञान 2500 वर्षापूर्वी बुद्धाने दिलं आणि पहिल्याच पाठामध्ये त्याचा संदेश आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळालेला आहे. त्यामुळं धार्मिक व्यक्तीला निर्वाण प्राप्त होते. निर्वाण म्हणजे याच जन्मामध्ये तो दुःखमुक्त होतो, विकारमुक्त होतो आणि सुखाने, आनंदाने जीवन जगतो. तो संघाला एकत्र करून आसक्तीपासून मुक्त होऊन सुगतीस आणि आनंदास प्राप्त होतो, प्रगतीवर, प्रगतीपथावर राहतो आणि याच जन्मामध्ये त्याचा संसार, त्याचं जीवन अत्यंत सुखी आणि आनंदी राहतं. तो सर्व त्रष्णेपासून, वाईट विकार, वाईट विचार आणि वासनेपासून तो मुक्त होतो आणि निब्बान अवस्थेला, निर्वाण अवस्थेला, दुःखमुक्त अवस्थेला, सुखी आणि आनंदी जीवनाला प्राप्त करीत असतो. ही कशामुळं? कारण संघामध्ये एकात्मता, एकता, एकसंघता, परस्पर सहिष्णुता, आदर, सत्कार आणि परधर्म सहिष्णुता, पर विचाराबद्दलची सहिष्णुता, अशा प्रकारचे विचार संघामध्ये असल्यामुळं आणि मग हाच आदर्श लोकांसमोर असतो. म्हणून भिक्खू संघ आनंदी सुखी जगतो आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
संपूर्ण समाज, देश आणि विश्व सुद्धा आनंदाने आणि सुखाने जीवन जगतो आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, समाजामध्ये आनंद निर्माण होतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, राजकारण करतो, समाजकारण करतो, समाजाची सेवा करतो, सर्व जीवन जगतो, आपल्या जीवन जगण्याचा अंतिम उद्देश काय आहे, संसार करण्याचा उद्देश काय आहे, नोकरी करण्याचा उद्देश काय आहे, या सगळ्या कार्याचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे आपलं जीवन सुखी आणि आनंदी राहिलं पाहिजे। जीवनामध्ये पैसा भरपूर आहे, शिक्षण भरपूर आहे, भौतिक सुविधा भरपूर आहेत, पण सुख आनंद नसेल, शारीरिक आणि मानसिक आरोग्य नसेल, ताणतणाव असतील, तर आपण सुखी आणि आनंदी जीवन जगू शकत नाही। साधनं भरपूर आहेत, ज्ञानही भरपूर आहे, पदव्याही भरपूर आहेत, समाजात प्रतिष्ठा, मान सन्मान आहे, पण आनंद नाही, सुख नाही। म्हणून आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये आपण खूप प्रगती केली, घरामध्ये चार चार गाड्या आहेत, मोबाईल आहेत, भौतिक सुविधा आहेत, बंगले आहेत, खूप पैसा आहे, तरी सुद्धा माणसं अत्यंत सुखापासून आनंदापासून वंचित असलेले आपल्याला दिसून येत आहेत, मानसिक ताणतणावामध्ये जीवन जगत आहेत। आणि मग अशी अवस्था का? म्हणून असं सांगितलं गेलं की पैसा खिशात असला पाहिजे पण डोक्यात येता कामा नये। खिशातला पैसा ज्यावेळेस मेंदूत आणि डोक्यात येतो त्यावेळेस माणूस सुख आणि शांती हरवून बसतो। जगण्यासाठी अर्थ हवा आहे, पण अर्थामुळं जगण्यामधलाच आनंद आणि सुख जर आपण गमावून बसलो तर जीवनामध्ये अनर्थ निर्माण होत असतो। म्हणून संघ सामग्री सूत्रामधून आपल्याला शिकायचं आहे की माणसाच्या जीवनामध्ये आनंद महत्त्वाचा आहे, सुख महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण गुण्यागोविंदानं मानसिक ताणतणाव न घेता समोरच्या माणसाचा माणूस म्हणून सन्मान करत समाजासाठी थोडं थोडं जगत, स्वतःसाठी थोडं थोडं जगत, आपण भिक्खू संघाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि एकतेनं एकसंगतेनं सुखानं आणि आनंदानं जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। हाच जीवन संदेश आपण पहिल्या पाठामधून शिकलेला आहे। म्हणून पहिल्या पाठाचं नाव आहे संघ सामग्री सुत्त, संघाची एकात्मता आणि एकसंगता असलेलं हे सुत्त आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांनी या पहिल्या पाठाचं नाव, त्याचा मराठी अनुवाद, त्या पाठाची प्रस्तावना, अर्थात या पाठामध्ये काय शिकायचं आहे याची मध्यवर्ती कल्पना त्या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे। त्यानंतर शब्दार्थ, पाली आणि मराठी, त्याचा अर्थ आणि त्यानंतर दोन पालीमधले उतारे, वर पालीचा उतारा आणि त्याखाली त्याचा मराठी अनुवाद, असे दोन उतारे आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत। आणि त्यानंतर मग या पाठावर आधारित विचारलेला जो स्वाध्याय आहे, या स्वाध्याय म्हणजे स्वतः अध्ययन करून त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत। एका वाक्यात उत्तरे असतील, सत्य असत्य लिहायचं आहे, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, रूपे ओळखा, पाली शब्दांचा मराठी अर्थ लिहायचा आहे, संधी करायचा आहे, समास ओळखायचा आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये संघ सामग्री सुत्त या पाठात एकत्रीकरणाचे कोणते फायदे सांगितलेले आहेत, म्हणजे संघ एकत्र राहिल्यानं, समाज एकसंघ राहिल्यामुळं आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये समाजाला देशाला त्याचे काय फायदे होतात, हे फायदेच आपण या प्रस्तुत पाठामधून या ठिकाणी शिकलेलो आहोत। म्हणून अशा प्रकारे भारताची सार्वभौमता, भारताची एकता, एकसंगता आणि एकात्मता, मानवीयता, नैतिकता हे मूल्य
आपण या पाठामध्ये शिकलेले आहेत आणि अशा प्रकारे या पाठाचा आपण या ठिकाणी समारोप केलेला आहे।